नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महाएक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, नवीन भरती निघाली की त्याची अपडेट, त्याची न्यूज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत असतो। जर एक नवीन भरती निघालेली आहे, जवळपास 5,165 जागांसाठी भरती आहे आणि यासाठी कुठलीही मुलाखत किंवा इंटरव्ह्यू नसणार आहे, डायरेक्ट भरतीही होणार आहे। यासाठी कमीत कमी पात्रता तुमची 10वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि ही एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर मित्रांनो, ही जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे ती राष्ट्रीय आरोग्य अभियान उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ नागपूरतर्फे प्रसिद्ध झाली आहे। यामध्ये उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ नागपूर राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांकरिता कोरोना विषाणू म्हणजेच COVID-19 प्रादुर्भाव लक्षात घेता उद्रेक सदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी खालील तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे कंत्राटी व करार पद्धतीने मानधन तत्वावर खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज हे मागवण्यात येत आहे। तर ही या तात्पुरत्या तत्वावर ही भरती असणार आहे आणि यासाठी तुम्ही अप्लाय हे करू शकता। तर सर्वप्रथम पद आहे फिजिशियन, यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। शैक्षणिक पात्रता यासाठी असणार आहे MD मेडिसिनमधील। 2 नंबरचं पद आहे मूलतंत्र, यासाठी तुम्हाला डिग्री किंवा डिप्लोमा इन ॲनिस्टिस्टिया यामध्ये पाहिजे। 3 नंबरचं पद आहे वैद्यकीय अधिकारी, यासाठी तुम्हाला MBBS पात्रता पाहिजे। 4 नंबरचं पद असणार आहे आयुष वैद्यकीय अधिकारी, यासाठी तुम्हाला BAMS किंवा BUMS असणे गरजेचे आहे। 5 नंबरचं पद आहे हॉस्पिटल मॅनेजर, यासाठी तुम्हाला ॲनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MBA विथ ऑफ 1 इयर एक्सपिरियन्स ऑफ द हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन यामध्ये असणे गरजेचे आहे। 6 नंबरचं पद आहे अधिपरिचारी, यासाठी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता। 7 नंबरचं पद आहे शिकिरण तंत्रज्ञ, 8 नंबरचं पद आहे ECPS तंत्रज्ञ, यासाठी तुम्हाला BSc असणे गरजेचे आहे। 10 नंबरचं पद आहे औषध निर्माता, यासाठी तुम्हाला B Pharm किंवा B Pharm हे असणे गरजेचे आहे। 11 नंबरचं पद आहे स्टोअर ऑफिसर, यासाठी तुम्हाला ॲनी ग्रॅज्युएट विथ वन इयर एक्सपिरियन्स ॲज स्टोअर ऑफिसरची तुम्हाला यासाठी आवश्यकता असणार आहे आणि हे सर्व तुमच्याकडे। 12 नंबरचं पद आहे डाटा एंट्री ऑपरेटर, यासाठी तुम्ही कुठेही ग्रॅज्युएट असाल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। आणि 13 नंबरचं पद आहे वॉर्ड बॉय, यासाठी तुम्हाला फक्त 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। जवळपास भरपूर जागांसाठी ही भरती निघालेली आहे आणि जवळपास तुम्ही प्रत्येक पदासाठी अप्लाय करू शकता। तर एक छोटीशी अपडेट, तुमच्यासाठी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं असल्यास तुम्ही आरोग्य .gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता किंवा त्यावरून अधिक माहितीही घेऊ शकता।